आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. औरवाडचे वजीर रेस्क्यू फोर्स मानवाला जीवदान, संकटकाळी धावून येणारे देवदूत. औरवाडचे वजीर रेस्क्यू फोर्स म्हणजे संकटात असणाऱ्या प्रत्येकाला जीवदान देणारी माणसंच होत. नैसर्गिक आपत्ती विशेषतः पावसाळ्यात मानवावर अनेक प्रकारे नैसर्गिक संकटे येत असतात. अशा वेळी हमखास धावून येत प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणारे देवदूत म्हणजे आज वजीर रेस्क्यू फोर्सकडे पाहिलं जातं. पावसाळ्यात नानाविध संकटे येतात, नद्या भरून वाहत असतात, पूर आलेला असतो आणि अशा वेळी दुर्दैवाने कोणी या संकटात सापडला तर वजीर रेस्क्यू फोर्सचे सदस्य तातडीने त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांचा जीव वाचवतात. आपत्कालीन संकटाला सामोरं कसं जायचं याचं प्रात्यक्षिक या वजीर रेस्क्यू फोर्सनं सध्या कृष्णा पंचगंगेच्या काठावर सुरू केले. तमाम जनतेला हा सावधानतेचा इशारा तर आहेच, पण या प्रत्यक्षकामधून अचानक संकट आल्यास काय करायला पाहिजे याची माहिती मिळाल्यानं ही सावधगिरी बाळगता येणार आहे. जे बी आंबेसर, रऊ पटेल, राजेंद्र बेले, सागर सुतार, अल्ताफ मुल्ला, सालीप चौगले, आदित्य बेले यासह अनेकांचा या फोर्समध्ये समावेश आहे. मानकर न्यूजसाठी औरवाडहून मोहन जमादार. वजीर रेस्क्यू फोर्स अध्यक्ष रऊ पटेल. आम्ही गेल्या 2005 वर्षापासून या सध्या वजीर रेस्क्यू फोर्समध्ये काम करतो. असं कमीत कमी नाही ना म्हणतात 450 लोकांना गेलेल्या आम्हाला व्यवस्थित काढलेला आहे, मेले लोकांना काढलं आहे आणि कमीत कमी 106 लोकांना व्यवस्थित जीवदा दिलेला आहे. असं आमचं कार्य चालू आहे. आज जिल्हा अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन कार्यालय कोल्हापूर यांच्या माध्यमातून वजीर रेस्क्यू फोर्स त्याची जवळ आपल्या तालुक्यातील शिरोळ तालुक्यातील जेवढे पूरग्रस्त गाव आहे त्यांना परिस्थिती देण्याचं काम